आपण पाहतोय टीटी पेपर फुटी प्रकरणी पुण्यामध्ये तुकाराम सुपे यांना पोलिसांनी अटक केली आहे आणि टीटी परीक्षेमध्ये पास करून घेण्यासाठी पैसे जमा करणारं एक मोठं रॅकेट समोर आलंय. या टोळीमधील फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती लागली आहे. तर पैसे घेणारा आणि मध्यस्थ यांच्या संभाषणाची ही ऑडिओ क्लिप आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये टीईटीच्या परीक्षेसाठी पैसे जमा करण्यासंदर्भातलं संभाषण आहे आणि त्याचबरोबर परीक्षेचं प्रमाणपत्र कधीपर्यंत हाती येईल अशीही विचारणा मध्यस्थाकडून करण्यात येते. मात्र या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही कोणत्याही प्रकारची पुष्टी करत नाही. बाकी काय तुला महाडाचे रेट सांगितले म्हणले मी महाडाचे तुला रेट मागितले तुला टाकले ना व्हॉट्सअप वर. तू व्हॉट्सअप पाहतो कधी? नाही टाकले. अरे काय येडा माणूस येडा तुझे 3-4 व्हॉट्सअप नंबर रेट टाकले तू अजून पाहिले सुद्धा नाही. ह्या नंबरवर टाक बरं. काय कोणता नाही याच नंबरवर टाकले तू व्हॉट्सअपच ओपन नाही तुझं येडे. नाही नाही त्या 88 टाकलं का? हा 88 नंबरवर टाकलं का? सगळ्या नंबरवर टाकले तुझ्या व्हॉट्सअपच्या? नाही रे मला आलंच नाही. पुन्हा दाखव स्क्रीनशॉट टाकून टाकले की नाही. अरे तू बघितलंच नाही व्हॉट्सअप. मी मला टाकलंच नाही का? नंबर 1 पासून तर नंबर 24 पर्यंत पोस्ट टाकले उद्या काय ते बघ. पहिले जे रेट जे ना जे अब्लिक केले म्हणजे त्यांनी आपल्याला कमी करून दिले पुन्हा कमी करून रेट दिले. बरं विशेष म्हणजे मेडिक नाही काही नाही तुला डायरेक्ट जसं आला तसं स्क्रीनशॉट करून टाकला. तुझ्या लक्ष द्यायला पाहिजे काय कसं आहे लक्ष. बरं बरं एक काम कर ना. हा ते मोबाईल बहुतेक हे नाही पाहिजे. मी 2 व्हॉट्सअप बंद केलेले होते. मी दुसरा नंबर देतो माझ्या व्हॉट्सअपवर टाक ना ते. माझी काहीच गलती तू माझं त्याच दिवशी टाकले मी तुला सांगत चेक कर. मग आता मला दिसले नाही तर ते काय झालं असं मी पाहिलं नसतील तर ते पुन्हा येणार नाहीत ना मला ते रिसीव्ह होणार नाही ते रिसीव्ह झाली. डबल टाक मी सांग मला कोणता नंबर टाकू. डबल टाक व्हॉट्सअप आहे ते व्हॉट्सअप. पण आता मी संध्याकाळी येणार तर ते ओपन होईल. कधी ओपन झालं की मला फोन कर मी तुझ्या टाकतो परत. तुझ्याकडे 2 नंबर आहेत ना व्हॉट्सअपचे माझे? म्हणजे 3 नंबर आहेत माझ्याकडे व्हॉट्सअपचे. 2 3 नंबर दाखवतो मी तुला. सांगू का नंबर आहे मध्ये आरोग्य भरती म्हाडा भरती आता MIDC TET असं जवळपास अनेक परीक्षाचे पेपर फुटलेत. राज्य सरकारने अद्यापही तत्परता दर्शवली नाही की लोकसेवा आयोगांकडे हे प्रकरण गंभीरतेने वर्ग करण्यात यावं. लोकसेवा आयोगाने ह्या सगळ्या परीक्षा घेण्याची तयारी दर्शवली मात्र मनुष्यबळ पूर्तती करण्याची मागणी लोकसेवा आयोगाने केली. राज्य सरकारने जर गंभीरतेने हे प्रश्न यापूर्वीच लोकसेवा आयोगाकडे दिली असती तर हे सदळीत आज जी परिस्थिती आलेली आहे तरुणांवरती जे अन्याय केलेला आहे हे अन्याय झाले नसते.